निवडणुकीची अर्ज प्रक्रिया सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे. त्यातच माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच भाजपा उमेदवार प्रज्ञा धवन यांनी कलमठ जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करून काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर आक्रमण करायचा प्रयत्न केला. माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच भाजपा उमेदवार प्रज्ञा धवन यांनी अखेर कलमठ जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष रवी शेटये, शिशिर परुळेकर, प्रथमेश तेले, गीतांजली कामत, प्राची शेटये, अमोल छिंदरकर, सोमा गायकवाड, सदा चव्हाण, विजय छिंदरकर, सोनू शेख, प्रसाद देसाई, विजय खरात, सलमान खान, पप्पू पुजारे, महेश मेस्त्रे आदी उपस्थित होते. आपण सामान्य नागरिकांना त्यांच्या विकासाच्या वाटा खुल्या करून देऊ असं मत देखील प्रज्ञा धवन यांनी यावेळी व्यक्त केलं. विकास काम आहे जो काही महिलांपर्यंत विविध योजना ज्या पोचलेल्या नाही आहेत त्या महिलांना कलमठपूर्ण मतदारसंघामध्ये महिलांना जे विविध योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोचवणारच आहे. कारण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आणि केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून जी वेगवेगळ्या विविध योजना आल्या आहेत त्याच्यात सुकन्या योजना असेल, महिलांना जो त्रास होतो आहे की चूल पेटवण्याचा त्याबद्दल जे दारिद्र्यरेषेखाल त्या लोकांना आम्ही गॅस कनेक्शन पंतप्रधान योजनेतून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे गरोदर मातांवर जो गरीब गरोदर माता आहे त्या मातांची मुलं कुपोषित जन्माला येतात आणि योग्य ते त्यांना लसीकरण म्हणा की योग्य तो पोषण आहार मिळत नाही. तर आता देवेंद्र फडणवीस यांच्या सलकणवेतून महिलांवर जो काय हा अन्याय होतो आहे तर त्या गरीब महिलेला 6,000 रुपयाचं अनुदान थेट तिच्या अकाउंटमध्ये जमा करून तिला त्याचा लाभ घेता येईल. अशा प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या योजना महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे आणि तशा प्रकारचे लाभ मी माझ्या मतदारसंघातल्या सर्व महिला भगिनींना आणि जे पुरुष बंधूंना जे वेगवेगळे स्कीम असतील त्या स्कीममधून त्यांना जे काही सहकार्य असेल ते सहकार्य देण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. त्या उमेदवार प्रज्ञा धवन यांच्यासमोर आव्हान असेल ते राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार स्वरूपा विखाळे यांचं. कलमठ जिल्हा परिषद मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो, त्यामुळे भाजपा उमेदवार प्रज्ञा धवन यांना विजयासाठी आपली सर्व ताकद पणाला लावावी लागेल. भाजपा काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यात यशस्वी होईल का की जनता रुपयी जनार्दन पुन्हा एकदा काँग्रेसची ढाल बनून भाजपाची प्रतिआक्रमण छिडकावून लावेल हे येणारा काळ ठरवेल. कोकण लाईव्हसाठी विराज गोसावी, कणकवली.